राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे सर्वसामान्यांच्या पैशावरती कसा डल्ला मारतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवरती कारवाई व्हावी म्हणून शालिनी प्लसने एक मोहीमच उघडली आहे, ज्यामध्ये आम्ही राज्यातील असे अनेक प्रकरणे आपल्या पुढे आणली आहेत. हे करत असताना अहमदनगर बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे आम्ही उजेडात आणले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही जेव्हा माहिती अधिकारामध्ये काही माहिती मागवली तेव्हा आम्हाला पाठवण्यात आलेली माहिती ही खोटी असल्याचे याच विभागातील एका कर्मचाऱ्याने आम्हाला दूरध्वनीवरून सांगितले. त्याची ऑडिओ क्लिप सध्या आमच्याकडे आहे. मात्र जर अशा पद्धतीने प्रसार माध्यमांना जर अधिकारी आणि कर्मचारी खोटी माहिती देत असतील तर सर्वसामान्यांनी जर एखादी माहिती मागितली तर अधिकारी काय करत असतील याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी शालिनी प्लस वृत्तवाहिनीने अहमदनगर बाह्यवळण रस्त्याच्या कामात जो भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल केली होती, ज्यामध्ये 13व्या वित्त आयोगातून नॉन प्लॅन मध्ये 3034 या शीर्षकाखाली सन 2015 आणि 2016 मध्ये रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग EGS यांनी 8,34,00,000 रुपयांचा खर्च दाखवला. मात्र वास्तविक या कामावर फक्त 6,13,00,000 रुपयांचे खर्च करण्यात आला आहे. ही बाब आम्ही समोर आणली. शिवाय निविदा आणि अंदाजपत्रकात तरतूद नसताना देखील सूचना आणि माहिती फलकावर 90,00,000 खर्च करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव्य आम्ही आपल्या समोर आणले. त्याचबरोबर ज्या चेनेजवर खर्च दाखवण्यात आला त्या चेनेजवर तो खर्च करण्यातच आला नाही आणि ज्या चेनेजवर खर्च करण्यात आल्याचे दाखवले त्या चेनेज मध्ये कोणतेही कामच झाले नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच निधी आला 8,34,00,000 आणि खर्च केला 6,13,00,000 म्हणजे शिल्लक राहिली 1,61,00,000. या शिल्लक रकमेचे काय झाले याचाही हिशोब संबंधित अधिकाऱ्यांना देता येत नाहीये. एकूणच काय तर या सर्वसामान्यांच्या पैशावर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेकेदाराला सोबत घेऊन दरोडा टाकला. जी कामं केलीच नाही त्याचीही बिलं काढून भ्रष्टाचार केला. हे सर्व प्रकरण शालिनी प्लसने उजेडात आणलं. शिवाय यावरच आम्ही थांबलो नाही तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून या प्रकरणातील अधिकची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात मागवली असता या प्रकरणातील कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी माहिती अधिकारी राजगुरू यांच्यावर दबाव टाकून आम्हाला खोटी माहिती सादर करण्याचे सांगितले. याबाबत खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागातील माहिती अधिकारी राजगुरू यांनी दूरध्वनीवरून आम्हाला त्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये राजगुरू काली काय म्हणालेत ते ऐकूया. काय म्हणताय मग? काय नाही, ऐक का आज तुमचे आज का हो तर आहेत ना, ते थोडी माहिती घ्यायची होती ना मला. आज त्यांना दिले आठवण करून मी किती दिवस दिले म्हटलं त्यांना, देतो आज 8-15 दिवसात. 8-15 दिवसात कोण म्हणतो? ओरिजिनल माहिती काय डुप्लिकेट माहिती तुम्हाला पाठवली वाटतं त्यांनी पोस्टाने पाठवली पोस्टाने हो डुप्लिकेट माहिती हा डुप्लिकेट ओरिजिनल माहिती अजून ती म्हणत होते मला. मी मी अर्ज जो केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने ती माहिती आहे का? तर नाही नाही, तो गायकवाडकडे असूनही ते कोणाकडे असू तुम्ही त्याचं उत्तर ते त्याच्यात काय दिलं का माहिती दिलेली आहे ही माहिती आहे का ती? नाही तुम्ही फसवता की नाही आम्हाला? नाही म्हणजे कसं मला एक सांगा तुम्ही, तुम्ही फसवणूक आहे की नाही आमची? तुमचं हे पत्र आहे, तुमचं पत्र पण आलेलं मला, मी पैसेही भरलेले. मग मला त्या अनुषंगाने ती माहिती हवी की नाही साहेब मला एक सांगा. अपूर्ण माहिती आम्ही घेऊन काय करणार साहेब, एका कागदात ते माहिती माहिती.
नाही ते कोणती असो आमची माहिती आम्हाला मिळायला हवी की नाही मला सांगा साहेब गायकवाड नव्हते कोणाकडे असो आता मला पत्र आलं की माहिती घेऊन जा मग ती उपलब्ध असायला हवी की नाही त्या याच्यात अनुषंगाने म्हणजेच दोषींवर कारवाई करायची सोडून झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती जेव्हा मागवली जाते तेव्हा अधिकारी आणि कर्मचारी हे कशा पद्धतीने खोटी माहिती देतात हे यावरून स्पष्ट होते. मात्र तरी देखील जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शालिनी प्लस या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. वेळप्रसंगी सर्वसामान्यांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या दोषींच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढू हेही या निमित्ताने सांगतो. हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता चव्हाण हेच करत आहेत असंच स्पष्ट होतंय.